ऑनलाइन गेमिंग ऐप पर सट्टा लगाकर करोड़ों रुपए कमाने का लालच देकर शहर के एक व्यापारी से 58 करोड़ रुपए से ज्यादा धोखाधड़ी करने का मामला सामने आया। जब मामले में पीड़ित की शिकायत पर पुलिस ने आरोपी के गोंदिया स्थित ठिकानों पर रेड मारी तो पुलिस को 10 करोड़ से ज्यादा कैश सहित सोने के बिस्किट मिले। साथ ही पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया है। वही इस मामले में मुख्य आरोपी अनंत नवरत्न जैन फिलहाल फरार है। जानकारी के मुताबिक नागपुर के साइबर पुलिस स्टेशन में रिपोर्ट दर्ज कराई गई कि गोंदिया निवासी आरोपी अनंत उर्फ सोट नवरत्न जैन ने अपने साथी के साथ मिलकर शिकायतकर्ता को 24 घंटे ऑनलाइन गेमिंग ऐप पर सट्टा लगाकर करोड़ों रुपए कमाने का लालच दिया, जिस पर शिकायतकर्ता ने आरोपी के जाल में फंसकर सट्टा तो लगा दिया पर शिकायतकर्ता को कभी भी फायदा ही नहीं हुआ, जबकि आरोपी नोटों में खेलने लगा, जिसके बाद शिकायतकर्ता को एहसास हुआ कि ऑनलाइन सट्टेबाजी में केवल आरोपी को ही फायदा हो रहा है। इसके बाद शिकायतकर्ता की आंखें खुली और उसने ये जाना कि आरोपी द्वारा भेजे जा रहे ऑनलाइन लीक फर्जी है। तो शिकायतकर्ता ने आरोपी से अपने दोस्त से सट्टेबाजी के लिए उधार लिए गए पैसे वापस करने के लिए कहा, जिस पर मुनाफा कमा रहे आरोपी ने शिकायतकर्ता को जान से मारने की धमकी दे डाली और 40 लाख रुपए फिरौती मांगी। लगातार हो रही प्रताड़ना और खुद के साथ हुए 58 करोड़ 42 लाख 16,300 रुपए की धोखाधड़ी की शिकायत व्यापारी ने साइबर पुलिस थाने में दर्ज कराई। परवा एका व्यापारी आमच्याकडे व्हिजिटर म्हणून आला होता आणि ते अत्यंत डिप्रेस्ड स्टेटमध्ये होता। त्यांनी अशा प्रकारची तक्रार केली की एका व्यापारी जे पूर्वी त्यांचे ओळखीचे होता, त्यांचे काही बिझनेस पार्टनर पण होता, त्यांनी त्यांचे हे बिझनेसचे व्यतिरिक्त त्यांना ऑनलाईन गेमिंग मध्ये खिचला, त्यांना इंड्यूस केला एका पासवर्ड यूजर नेम आणि लॉग इन डिटेल्स त्यांचे क्रिएट करून त्यांचे मागचे अंदाजन 1.5 वर्षाचे कालात त्यांचे करून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांनी घेतला आणि ते ऑनलाईन ॲपमध्ये ते पॉईंट्स त्या रकमाचे पॉईंट्स ते त्यांच्याकडे टाकत होता आणि शेवटी अंदाजन त्यांनी 63 कोटीचे वरचे रक्कम त्यांचे अकाउंट्समध्ये त्यांनी ट्रान्सफर केला आणि त्यापैकी काही त्यांना प्रलोभित करण्याचे दृष्टिकोनातून काही पैसे त्यांना परत पण केला, परंतु शेवटी त्यांचे आतापर्यंत 58 कोटीचे सुमारा त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली। ते हे ऑनलाईन गेमिंग ॲपवर खेळताना त्यांचे हे लक्षात आला की हे डॉक्टर्ड ॲप आहे आणि ज्या ज्यावेळी त्यांना जिंकण्याची स्थिती होती तिथे पैसे ज्यावेळी ते टाकत होता ते एरर ॲपमध्ये टाकत होता आणि इतर वेळी ते मोठ्या प्रमाणात रक्कम हरत होता। जे पूर्णपणे डॉक्टर्ड ॲप होता आणि ज्यावेळी यांचे लक्षात आला त्यावेळी त्यांनी त्यांना हे बोलला की अशा प्रकारची तुम्ही आमचे फसवणूक केलेली आहे, तर त्यावेळी आणि अत्यंत गंभीर प्रकाराची धमकी पण त्या फिर्यादीला दिली, जेणेकरून फिर्यादी अत्यंत वाईट अवस्थेत झाले, परंतु गुड सेन्स प्रिव्हेल्ड आणि ते आमच्याकडे आला आणि म्हणून आम्ही काल या प्रकरणात खंडणी फसवणूक आयटी ऍक्ट आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेले आहे। ऑनलाइन गेम में हुई इतनी बड़ी वारदात के सामने आते ही साइबर पुलिस और क्राइम ब्रांच हरकत में आई और रात में ही आरोपी के गोंदिया वाले ठिकाने पर रेड मारी। पुलिस ने आरोपी के घर से 10 करोड़ से ज्यादा की रकम सहित 4 किलो सोना बरामद किया। नोटों की गड्डियों को गिनने के लिए बैंक से मशीनें मंगवाई गई है। फिलहाल नोटों की गिनती जारी है। वहीं रेड के पहले आरोपी अनंत जैन दुबई फरार हो गया। आरोपीचे कडे आमचे पथक कालच रवाना झाले होते, त्यांची शोध घेण्यात आला परंतु ते मिळून आला नाही, परंतु आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानची झडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आतापर्यंतची प्राथमिक माहिती ते सर्च ऑपरेशनची आहे। अंदाजात सुमारा 10 कोटीचे आसपास कॅश त्यांचे घरी असल्याचे दिसते, परंतु त्याचे पूर्णपणे पंचन समोर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवर त्यांचे काउंटिंगची प्रक्रिया सुरू आहे। एक्झॅक्ट किती रक्कम आहे ते नंतर कळते, परंतु अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कॅश आणि काही गोल्ड बिस्किट्स पण त्यांचे गोंदिया येथील निवासस्थानी सापडलेले आहेत।
वहीं इस मामले की जानकारी देते हुए नागपुर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने बताया कि इस मामले की जांच के लिए एसआईटी टीम का गठन किया गया है, जिसमें क्राइम ब्रांच के अधिकारी भी शामिल है। आरोपी के खिलाफ हमने आईटी फ्रॉड फौजदारी सहित विविध धाराओं में मामला दर्ज कर लिया है। शुरुआती जांच में इस ऐप के माध्यम से अन्य लोगों के साथ भी धोखाधड़ी करने की बात सामने आई है। हालांकि फिलहाल अभी एक ही मामला सामने आया है। पुलिस इस मामले की जांच गहनता से कर रही है। सदर आरोपी यांची शोध मोहीम सुरू आहे। एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ज्यामध्ये सायबर आणि क्राइम ब्रांच चे अधिकारीचे समावेश आहे, हे सदर तपास करत आहे। या प्रकरणात आता आमचे लक्षात या जे नागपूरला हे प्रथम अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। आता याचे काय एक्झॅक्टली रॅमिफिकेशन्स आहे आणि काय एक्झॅक्टली किती अशा प्रकारचे आणखी डॉक्टर ॲप्स आहे त्याची पूर्णपणे तपासमध्ये त्याची मँडेट तपासची आहे। पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने इस मामले के साथ ही यह अपील की है कि लोग ऑनलाइन प्लेटफॉर्म पर निवेश करते समय सावधानी बरतें और इस तरह की धोखाधड़ी से सतर्क रहें। अच्छा प्रकार से ऑनलाइन गेमिंग ऐप मध्ये डॉक्टर अस्तात आणि लोगानी बरेच वेळी वेरीफाई न करता अशा प्रकार से घटनामध्ये विक्टिमाइज होता, म्हणून लोकांना थोडा सावधानी बरतणे अत्यंत गरजेचे आहे। या प्रकरणमध्ये या पूर्ण कॉन्स्पिरसीमध्ये सर्व्हर्स कुठे होती, सर्व्हर्स कोण तयार केला होता, त्याचे इंटरनॅशनल रॅमिफिकेशन काय आहेत, ते सर्व दृष्टिकोनातून सदर प्रकरणात तपास। एनबीसी न्यूज के लिए अक्सान सारी की रिपोर्ट।